आमदार अनिकेत भाई टटकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक आरोग्य सभापती महेंद्र रामभाऊ दिवेकर, धनगराळी ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच एकवीरा मंडळ। आमदार अनिकेत भाई टटकरे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माजी उपनगराध्यक्ष महेश दादा कोल्हटकर आणि मित्रमंडळ। रायगड जिल्हा रोहा तालुका येथे शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी 159वा दहावीर महाराज पालखी सोहळा संपन्न होणार आहे। अशातच दहावीर महाराजांचा पालखी व पोलीस सलामी पाहण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात, परंतु भाविकांनी व ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या अटी व शर्तींचे पालन करून पालखी सोहळा साजरा करावा असे दहावीर देवस्थानाचे कार्यवाह मकरंद बारटके यांनी तमाम दहावीर महाराज भक्तांना व रोहा अष्टमी नागरिकांना विस्टा न्यूज मराठीच्या माध्यमातून पूर्वसूचना दिल्या आहेत। सर्वात प्रथम मी सर्व दहावीर भक्तांचं आणि रोहेकरांचं हार्दिक अभिनंदन करतो। याचं कारण असं आहे की नवरात्रीच्या सुरुवातीलाच सर्व मंदिरं आपल्या भाविकांसाठी खुली झाली। गेल्या वर्षी आपले दहावीर महाराज विशिष्ट रूटवरून रथामधून फिरले आणि ह्यावेळी त्याच्या पुढे जाऊन आपले दहावीर महाराज जसे पूर्वी आपल्याला भेटायला आपल्या घरोघरी येत असत तसेच ह्यावेळी पण येणार आहे। आता ह्या सर्व गोष्टींना आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की एक विशेष बाब म्हणून आपल्याला ही परवानगी मिळालेली आहे आणि हे विशेष बाब परवानगी मिळवण्यासाठी आपले सर्वात प्रथम जर आपल्याला श्री दहावीर महाराजांचे आशीर्वाद मिळालेले आहेत, दुसरं म्हणजे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे, त्याचबरोबर आपल्या आदितीताई तटकरे पालकमंत्री, तसेच आपले लोकप्रिय आमदार अनिकेत भाई तटकरे, ह्या सर्वांनी खरोखर अथक परिश्रम केलेले आहेत, त्यामुळे आम्ही ह्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। तसेच ही मंदिरं खुलं करणारा जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यांच्याबद्दलही मी आभार व्यक्त करतो। आता आपल्याला सर्वांना लक्षात आलं असेल की कोरोना हळूहळू नष्ट पावत आहे, परंतु तो पूर्णपणे गेलेला नाही आहे। मग आपल्याला शासनाने जी परवानगी दिलेली आहे ती परवानगी देत असताना त्यांनी कोविड-19 सर्व नियमांचं तुम्ही पालन केलं पाहिजे अशा प्रकारची एक अट आपल्याला घातलेली आहे। अर्थात ही अट घालताना शासनाची भूमिका ही आपल्याला बंधनात ठेवण्याची नाही आहे, तर आपली काळजी करून त्यांनी ही बंधनं आपल्यावर घातलेली आहे। कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्स ठेवणे, तोंडावर मास्क लावणे, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वारंवार उपयोग करणे, ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत। हे करत असताना आपल्या सर्वांची रोहेकरांची अशी एक जबाबदारी पडते की आपण पालखीच्या संपूर्ण उत्सवामध्ये किंवा नवरात्र उत्सवामध्ये आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारची गर्दी करायची नाही आहे। गर्दी आली का कोरोनाचा प्रसार व्हायला फार वेळ लागत नाही। दहावीर महाराजांचे आपल्या सर्वांना आशीर्वाद आहेत, पण त्यांनी आपल्याला काळजी घेण्याचाही संदेश दिलेला आहे। ती काळजी घेत असताना आपण पालखीजवळ जेव्हा गर्दी होते, पालखीच्या मागे पुढे किंवा काही नाक्यानाक्यांवर गर्दी होते, ती गर्दी आपल्याला टाळायची। ती टाळत असताना आपण काही उपाय योजलेले आहेत। ते उपाय असे की पालखीबरोबर आपण 30 ते 40 जणच बरोबर राहणार आहोत। त्याच्यामध्ये वाजत्री आहेत, भोपी आहेत, कार्यकर्ते जे निश्चित ठरलेले आहेत ह्या सर्वांना तिथे आपण समाविष्ट करणार आहोत। पालखी ज्यावेळी आपल्या दारात येईल त्यावेळी आपण सर्वांनी श्री दहावीर महाराजांचं स्वागत कसं करायचं, तर फुलं आणि अक्षता उधळून आपण स्वागत करायचं आहे। ज्या कोणी भाविकाला नारळ द्यायचे, नारळाचं तोरण द्यायचे, त्यांनी आपलं तोरण किंवा नारळ हे भोप्यांच्या हातात द्यायचे, भोपी ते श्री दहावीर महाराजांच्या चरणी अर्पण करतील आणि आपल्यासाठी आशीर्वाद मागतील। अशा पद्धतीचं हे नियोजन आहे। या निमित्ताने बरेच जण जे भाविक आहेत, दानशूर आहेत, ते वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे, चहाचे, नाश्त्याचे स्टॉल ठेवतात, परंतु मला सांगावं लागतं की आपल्याला ह्यावेळी अशा प्रकारचे कोणतेही स्टॉल आपल्याला लावता येणार नाहीत। मग पालखीबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची, तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण एका ठिकाणी करणार आहोत आणि त्यांना आपण कूपनं देणार आहोत आणि त्यांना फूड पॅकेट्स दिले जातील
बंद बाटलीतलं पाणी दिलं जाईल, दोन वेळचं जेवण असेल, एक वेळचा नाश्ता असेल, अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. पालखी ज्यावेळी आपली मार्गक्रमण करते त्यावेळी आपल्या लक्षात येईल की ती पालखी घरोघर जाते आणि सुमारे 15 किलोमीटरचं अंतर आपण पार करतो. तर त्या ह्याच्यामध्ये जे येणारे विभाग आहेत, आळ्या आहेत, त्या प्रत्येक आळीच्या गावक्या आहेत किंवा त्यांच्या कमिट्या आहेत. एका गावकीतून ज्यावेळी दुसऱ्या गावकीत ती पालखी जाईल, म्हणजे विभागातून दुसऱ्या विभागात जाईल, त्यावेळी ज्या विभागात ती पालखी जाणार आहे तिथले 8 कार्यकर्ते ह्या विभागात येतील जिथून पालखी आपल्याकडे सुपूर्द केली जाईल आणि बाकीच्यांनी आपण सर्वांनी आपल्या घरी राहूनच आपल्या देवांचं स्वागत करायचं आहे. हे एवढे जर नियम आपण पाळले तर मला वाटतं की गर्दी आपण बऱ्याच बहुअंशी आपण कंट्रोलमध्ये करू शकू. आणि त्यानंतर सकाळच्या वेळी ज्यावेळी इथे सलामी होते किंवा इथे जो महाआरती होते सकाळची, त्या सकाळच्या महाआरतीनंतर 6:30 सलामी होते, इथे जवळजवळ 1,000-2,000 लोक इथे जमतात, तर ते ह्यावेळी आपण ते थोडंसं टाळतो आहे. म्हणून आपण प्रवेशिका देणार आहोत. जे कोणी इथे ट्रस्टचे उत्सव समितीचे कार्यकर्ते असतील किंवा सरकारी अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा रोह्यातले जे मान्यवर असतील त्यांनाच आपल्याला इथे प्रवेश देता येईल आणि तसं शासनाचं आपल्यावर बंधन आहे. मग ह्या बाकीच्या लोकांनी ही सलामी किंवा महाआरती कशी बघायची, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण फेसबुक लाईव्हचं एक पेज ओपन केलेलं आहे. हे मराठीत टाईप केलं की आपल्याला धावीर देवस्थानचे सगळे कार्यक्रम घर बसल्या दिसणार आहेत आणि घर बसल्या आपण बघून त्या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेणार आहोत. भक्तिभावाने श्री धावीर महाराजांना आपण नमस्कार करणार आहोत. अशा पद्धतीचं एक सुटसुटीत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन केलेलं हे आयोजन आहे. मला खात्री आहे की आपले रोहेकर हे शिस्तप्रिय आहेत आणि संपूर्ण सहकार्य देणारे आहेत. ते आपल्या सर्वांना, ट्रस्टला, उत्सव समितीला सहकार्य देतील आणि शासनाने जी परवानगी आपल्याला दिलेली आहे घरोघर पालखी येण्याची, त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचं आपण अभिनंदन करू, त्यांचे आपण आभार मानू. आणि ह्या वर्षीच पुरतं आहे, पुढच्या वर्षी आपण आहोत ना, आपण आपली धावीर महाराजांची पालखी जशी धूमधडाक्यात आपण पूर्वी करत होतो तशीच ह्यापुढे करू. आणि मला वाटतं की श्री धावीर महाराज आपल्याला तशा प्रकारचा आशीर्वाद देतील याबद्दल माझ्या मनात अजिबात संदेह नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.